आभाळ कवेत घेऊनही पाय जमिनीवर घट्ट रोवून असणारी आणि ज्यांना खरंच सुरांचं इंद्रधनु दिसतं अशी दुखली मायासोबत आहे. आणि या जोडीने अनेक वेगवेगळ्या पद्धतीची मनाला साथ घालणारी, मनाला रिझवणारी आणि अर्थात तितकीच लोकप्रिय अशा पद्धतीची गाणी दिलेली आहेत. बोलतोय दस्तूर खुद्द अजय अतुल यांच्याबद्दल. लोदासिता बन गई ओ तूने छुआज ऐसे मैं क्या से क्या बन गई सहमे हुए सपने मेरे होले होले अंगड़ाया ले रहे ठहरे हुए लम्हे मेरे नई नई गहराइया ले रहे जिंदगी ने पहनी है मुस्कान करने लगी है इतना करम क्यों न जाने करवट लेने लगे है अरमान फिर भी है आँख नम क्यों न जाने ओ सही थैंक्स. खूप खूप स्वागत आहे प्लॅनेट मराठी आणि मी लय भारी विथ अमित भंडारीची पहिली सुरुवात ही खरं तुम्हा दोघांपासून होते. इतकं भन्नाट वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल की एकतर इतक्या वर्षांचा प्रवास आहे, सिंहावलोकन करताना मागे वळून पाहताना नेमकं आत्ता काय वाटतं आणि पुढचं एक वेगळं क्षितिज तशा अर्थानं खुणावतं आहे. ग्लोबलाइज्ड अजय अतुल असं म्हणता येईल कारण संगीताला कधीच सीमा नव्हत्या, कधीही नसणार आहेत, पण मराठमुळे अजय अतुल असं जिथे म्हटलं जायचं तिथे बॉलिवूडही आपले अजय अतुल, आमचे अजय अतुल असं ज्यावेळेला म्हणतात आमची छाती जी आहे ती अभिमानाने तो तो ऊर असा भरून येतो. कशा अर्थानं या सगळ्याकडे पाहतं? एक तर आता बऱ्याच वर्षांनी जवळजवळ असा इंटरव्ह्यू आम्ही केलेलाच नाही, बरेच दिवस झाले, तो योग आज जुळून आला आहे. त्याबद्दल म्हणजे तुझं आणि प्लॅनेट मराठीचं आभार की आम्हाला आता ही संधी दिली इथे आज बोलण्याची. मागे वळून बघताना म्हणजे खरं सांगायचं तर ना आम्ही आजमध्ये जास्त बिलीव्ह करतो. यश मिळालं आहे, खूप लोकांनी प्रेम पण दिलं आहे आणि पण त्याचबरोबर जी जबाबदारी वाढते ना ती जबाबदारी आता अजून डबल झाली आहे. कारण आता आम्ही जे सिनेमे करतो आहे त्याच्यामध्ये हार्डली एखाद दुसरा मराठी पिक्चर असेल, अदरवाईज आम्ही सगळे हिंदी सिनेमे करतो आहेत. खूप मोठ्या मोठ्या प्रॉडक्शनचे ते सिनेमे आहेत, त्यामुळे पुन्हा एक नवीन जग आता एक्सप्लोर करतो आहे. आता मराठीमध्ये सगळे आपले मित्र झालेत, सगळेजण ओळखतात आपल्या रसिक मराठी, पण आपले जेवढे जण आहेत ते प्रचंड प्रेम करतात. आणि आता अचानक पुन्हा आम्हाला एक संधी प्राप्त झाली आहे की थोडंसं आम्हालाच चॅलेंज करण्याची एक संधी आली आहे, त्यामुळे थोडंसं जबाबदारी वाढली आहे, थोडंसं ते दडपण आहे आत्ता. निश्चित, मला संगीतातले हुसेन बोल्ट तुम्ही वाटता, स्वतःचाच विक्रम करायचे आणि स्वतःच मोडायचे आणि जगत जेता. कारण एक सोलफुल असणं म्युझिकमध्ये आणि तेही लोकप्रिय असणं या दोन्ही गोष्टी फार रेअरली जुळून येतात. आणि ह्या सगळ्याला साता समुद्रापारही तेवढेच आपलेपण आहे. मग तुम्ही त्या सोनी स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करणं असो किंवा तुमचा एक पाश्चात्य वर्ग आहे जो तुम्हाला फॉलो करतो यूट्यूबवर वगैरे, आपण जरी पाहिलं तर मराठी गाणं हे वेगवेगळ्या म्हणजे साऊथमध्ये काही मुलं ट्रायआउट करून बघतायत, अहमदाबादमध्येही परवा ज्या पद्धतीने नेतन्याहू आलेले त्यांच्या स्वागतासाठी तिकडे सैराटचं गाणं वाजतंय आणि तिथे मुलं नाचत आहेत, त्यांच्या समोर जे परफॉर्म झालंय त्यांना जे स्वागत केलं गेलंय तर ते झिंगाटवरती मुलं नाचलेली आहेत. ओ माय गॉड, हे माहित नव्हतं. क्या बात आहे, म्हणजे सीमा ओलांडून जाणं. मी दरवेळेला मला अजूनही आठवतं की सहिरे सहीचं जो ट्रॅक होता त्यावेळेला ती गोष्ट घडली, लोचा झाला रे साठी होतं, त्यावेळेला सायमल्टेनियसली गायब सुरू होता. अशा पद्धतीने कायमच तुम्ही रिबेलियस राहिलेला आहात, ती बंडखोरी संगीताच्या माध्यमातून एका वेगळ्या पद्धतीने पोचलेली आणि एकीकडे विश्वविनायक सारखं काम. कशा अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी आज तो नॉस्टाल्जिया आजही मनात आहे? कारण मला असं वाटतं की मगाशीच एक अजय म्हणाला की
हा जर इनोसेन्स गेला ना आयुष्यातला तर ती गंमत हरवून बसू. इनोसेन्स म्हणजे आपण आता ऑन ऑन कॅमेरा त्याला इनोसेन्स म्हणू किंवा मी ऑन कॅमेरा सुद्धा एक खट्याळपणा म्हणू शकतो. जो आपल्यातला एक बचपन आहे, जो आपल्यातला एक चाइल्ड आहे, तो जिवंत राहायला पाहिजे. आणि तो जो आहे त्याची त्या मुलाला, त्या लहान मुलाला कायम एक नवीन ओढ असते, कायम नवीन भूक असते, ती भूक राहिली पाहिजे. मी आत्ताच परवा माझ्या मुलाला सांगितलं की वेन यू गेट बोर यू विल स्टार्ट क्रिएट मोर, यु नो. सो माझा व्यक्तिगत आमचं मी सांगेन की आमचं बोर होण्याचं हे पटकन होतं. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट चार बारच्या वरती सहन नाही करू शकत. चार बार झाले ना, बा झालं चल चेंज, यु नो. सो आमच्याकडे आम्ही म्युझिक करताना आमचा पर्सनल चॉईस EDM राहणार नाही. बिकॉज असं नाही की EDM वाईट आहे मी म्हणत, बट त्या EDMचा जो एक स्टाईल आहे ना, ती स्टाईल इज बोरिंग फॉर अस बिकॉज वी विल कीप क्रिएटिंग. बिकॉज आमच्याकरता चार बार इज लाईक माय गॉड, इट्स लाईक अ ती मोठी संधी आहे. चार बार तुम्हाला मिळणं ही एक मोठी संधी आहे. आणि ती तुम्ही डिपचिप 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 संपले असं घालवायला आम्हाला नको वाटतं. बार चार बार आहेत यार, त्याच्यातसुद्धा भरपूर क्रिएटिव्ह तुम्ही काहीतरी पुश करू शकता. सो आम्ही जेव्हा आता हे मी लुक बॅक करतो ना, तेव्हा आय फील याचं दुसरं एक उत्तर आहे. मगाशी तू म्हणालास ना, तर काय सिंहावलोकन जेव्हा करतो तेव्हा मला तरी असं वाटतं की ज्याचा विश्वास नसेल कदाचित, देवतेवर, दैवतावर, दैवावर विश्वास नसेल, तर त्याने अजय-अतुलकडे पाहावं. बिकॉज जर अजय-अतुल म्युझिक डायरेक्टर होऊ शकतात तर चमत्कार घडू शकतो. कारण आम्ही हे जेव्हा तू बोलतोस ना, तेव्हा आम्ही जेव्हा मागे पाहतो ना, तेव्हा आम्हाला सगळं इम्पॉसिबल वाटतं. एव्हरीथिंग वॉज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग वॉज अगेन्स्ट अस. आमच्या फेवरमध्ये घडत काहीच नव्हतं. आम्ही सगळ्या गोष्टीला प्रतिकूल जात होतो. आम्हाला अनुकूल अशी कुठलीच गोष्ट घडत नव्हती. फक्त आमची इच्छाशक्ती आणि देवाचा आशीर्वाद एवढंच म्हणता येईल. म्हणजे आमचा विश्वास आहे की जे काही आमच्यावरती झाली, जी काही कृपा आहे ती देवाची कृपा आहे, आणि आमची जबरदस्त इच्छाशक्ती, त्याच जीवावरती तुम्ही या आताच्या काही प्लॅटफॉर्मवरती जे आम्ही काम करतो आहे त्या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्ही काम करू शकता. फक्त इच्छाशक्ती, नथिंग एल्स. अँड मला असं वाटतं ना की हा मंत्र असायला पाहिजे. म्हणजे आमच्यासाठी तर आता माझ्या इतके वर्षात आम्ही वापरत होतो, आता रिअलाईज आता झाला की पटकन बोर होतो. यु नो, आम्ही स्वतःला चेंज करत राहिलो आहे, कायम चेंज करत राहिलो आहे. वन मोर थिंग टू ॲड इन टू धिस, आम्ही आत्तापर्यंत जेवढं आमच्यात स्वतःसाठी जे चेंज करत गेलो ते रसिकांनी ॲप्रिशिएट करत गेले. आम्ही असं कधी आगीवरती हात ठेवून शपथ नव्हती घेतली, अतुल लेट्स चेंज, आपण ही इंडस्ट्री चेंज करून टाकू, आजपासनं या लोकांना आपण जाणीव करून देऊ की काय असतं मराठमोळ संगीत वगैरे. नाही, आम्हाला जे वाटत होतं की हे योग्य करायला पाहिजे, आपण जे आम्ही करायला पाहिजे ते आम्ही करत गेलो. आणि समव ते लोकांना आवडत गेलं. आज आमच्याकडे ज्या ज्या लोकांनी रिस्पॉन्सिबिलिटी टाकल्यात त्या लोकांच्या त्यांच्या अपेक्षा जर ऐकल्या आम्ही, तर आमचं धडपण वाढतं. आम्हाला इतकं छाती भरून येते आमची धडपणाने की माय गॉड, कितीही लोकं एक्सपेक्ट करतात आपल्याकडनं, की त्यांना असं वाटायला लागलं आहे की आता हे जे काही तुम्ही मराठीत केलं ते आता तुम्ही बॉलिवूडमध्ये कराल. अँड दॅट्स स्केरी, यु नो, बिकॉज चेंज करणं सोपं नसतं. सो आम्ही त्यांना तेच सांगतो की आम्हाला आमचं काम करू द्या, लेट इट चेंज वेन एव्हर इट्स चेंज अँड इट्स ओन वे, इट्स ओन वे. या ज्या वेळेला तू खरं तर असं म्हणतोस की पटकन कंटाळा येतो आयुष्यात आपल्याला, म्हणजे आपण व्हॉट्सअप किंवा मेसेजच्या विंडोजवरही वेगवेगळ्या पद्धतीत आपण व्यक्त होत असतो, कप्प्या कप्प्यांमध्ये जगत असतो, अशा वेळेला अशी कोणती गोष्ट असते, कोणता ट्रिगर पॉईंट असतो जो सर्जनशीलतेकडे, क्रिएटिव्हिटीकडे वेगळ्या अर्थानं घेऊन जातो? मी काय असे फॅक्टर्स असतात कारण जे तुम्हाला इग्नाईट करतात, जे तुम्हाला खऱ्या अर्थानं ती गोष्ट क्रिएट करण्यासाठी जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे. ॲक्च्युली मोस्ट ऑफ द टाइम आम्ही जेव्हा स्टोरी ऐकतो
म्हणजे आता आपण फिल्मच्या अनुषंगाने बोलतोय म्हणून मी फिल्मच्या अनुषंगानेच बोलू शकतो, पण 90-95 टाइम्स ती गोष्ट जी असते ती गोष्टच आम्हाला इग्नाइट करते, आणि ती गोष्ट सांगताय कोण, तो डिरेक्टर कोण आहे हे फार इग्नाइट करतं, बिकॉज त्याच्यात कॅपॅसिटीनुसार तो किती ते हँडल करू शकतो यानुसार आमचं त्याच्याबद्दलचं एक परसेप्शन किंवा डिलिव्हरी ठरत जाते. मग आम्ही ते रिचेक करत जातो की तुम्हाला असं म्हणायचं का, तुम्हाला तसं म्हणायचं का, बिकॉज सी बेसिकली ना आमच्याकडे ग्राउंडच नसतं. सो पहिलं आम्ही ग्राउंड बनवून घेतो आमच्याकरता, ती जमीन बनवणं फार महत्त्वाचं असतं आमच्या मग आम्ही ती आमच्यासाठी बनवून घेतो की अच्छा इथे तुम्ही म्हणताय मग इथेच किती स्क्वेअर फूट जागा आहे, अच्छा मग इकडे इकडे तुम्हाला हे किती पाहिजे, अच्छा मग तुमचं बेडरूम किती पाहिजे, असं सगळं आम्ही बनवून घेतो की पहिलं तुम्हाला काय हवं आहे एकदा आम्हाला सांगा, लँग्वेज कुठली, मग हिरो कुठला, त्याचं शिक्षण काय, त्याचं एज्युकेशन काय, हे सगळं आम्हाला इम्पॉर्टंट असतं. तर ते एकदा आमची ती जागा बनली की मग आम्ही परत विचारायला येत नाही तुम्हाला की आता असं करायचं का तसं, मग ती स्टोरी आमचं काय म्हणतं त्याला इग्निशन झालेलं असतं. सो दॅट इज व्हॉट ट्रिगर्स अस अ लॉट. व्हॉइस कास्ट हा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की ओसय्या ऐकताना रुक्मार राठोड कुठे दिसतो तुम्हाला, किंवा सैराट ऐकताना चिन्मय श्रीप्रदा कशी दिसते, किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किंवा अगदीच ज्या ज्या म्हणजे सोनू कुठे दिसतो, प्रत्येकाचं जगणं हे त्याचा एक असणारा आवाजाचा एक पोत आहे, त्याचा रंग आहे प्रत्येक गोष्टीचा. कारण ह्या गोष्टीबद्दल आय थिंक मला वाटतं आत्तापर्यंत बोललं गेलेलं नाही आहे. तर एक व्हॉइस कास्टचा एक तुमचा स्वतःचा असणारा एक अभ्यास असेल की या गोष्टीसाठी हे अत्यंत सुटेबल होतं, तर ती गोष्ट निवडणं, कारण सर्च, सिलेक्ट आणि मग शेप, या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात कोणत्याही क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत. या अभ्यासापेक्षा मी असं म्हणेन ना की ते इन्स्टिंक्टवर असतं, इन्स्टिंक्टवर. म्हणजे जसं गाणं येतं ना ते ज्या पद्धतीने बनतं तेव्हाच याच्या नाही तर माझ्या डोक्यात ते कोणाच्या तरी डोक्यात ती येतेच की हे याच्याकडनं गाऊन घेऊ. आणि त्याच्यामध्ये आमचं ऑब्व्हियसली आमचं काही त्याच्यामध्ये डिबेट होऊच शकत नाही, पण ते गाणं जेव्हा वाजायला लागतं ना तेव्हाच येतं की ह्याने गायला पाहिजे, आणि ते इतकं करेक्ट बसतं. आणि आम्ही नाही असं करत की जे ज्याच्यासाठी वाटतंय त्या माणसाने ते गायला पाहिजे, की उगाचच मग आपण अरे मग आता तो इकडे पण गातोय, तो याने पण तेवढं पण गायलं आहे, किंवा आता तो ओव्हर एक्सपोज झाला आहे, किंवा तो तर गायलेलाच नाही आहे, किंवा त्याच्याकडे कामच नाही आहे आता, तर मग आपण कसं करायचं. आम्हाला त्यांनाही फरक पडत, तो जर का बसतो तिथे तर तो बसतो तिथे. मी मोठं उदाहरण आमच्यासाठी ते आनंद शिंदेंचं आहे, की आनंद शिंदेचं नवीन पोपट जेव्हा आलं होतं त्याच्यानंतर त्यांचं कुठलं गाणं इतकं पॉप्युलर झालंच नव्हतं, आणि लिटरली म्हणजे इतका सुंदर आवाज येतो, पण ते समहव त्या आवाजाकडून तशाच टाईपची गाणं गाऊन घेतली. मला दुर्दैवाने म्हणायला लागते की त्यांच्याकडून तशाच टाईपची गाणी लोकं आजही गाऊन घेतात, पण आनंद शिंदेकडनं जेव्हा आम्ही कोंबडी पाळाली गाऊन घेतलं त्याच्याचबरोबर आम्ही रिकामे सांजेची घागर हे गाणं पण एक सॅड गाणं पण गाऊन घेतलं. हे विचार म्हणजे मुद्दाम जाणून बुजून आम्ही केलं होतं की त्या आवाजाच्या विविध अजून पैलू आहेत ते करू शकतात. सो ते गाणं जेव्हा ऐकू येतं तेव्हाच ते ती गोष्ट होते. आणि कुंपणा पलीकडचं दिसणं जे आहे ते फार महत्त्वाचं वाटतं मला. आणि नुसतंच सुचून उपयोग नाही ना, ते तसं काढून पण घेता यायला पाहिजे, कारण जी एक्झॅक्टली ट्यून डोक्यात आहे ते काही बऱ्याच वेळा असं पण होतं की काही सिंगर फर्स्ट अटेम्प्टला नाही देऊ शकत, ते डिलिव्हर नाही देऊ शकत, पण मग आल्यानंतर आणि गाणं ऐकल्यानंतर आणि तो ॲप्रोच बघितल्यानंतर म्हणजे यांनी गाऊन दाखवल्यानंतर तो ॲप्रोच बघितल्यानंतर मग त्यांचं ओ हे जरा थोडा डीप मामला आहे. आणि मग पुन्हा ते रिहर्सल करून आल्यानंतर मग ते बऱ्याचदा गाणं झालं. असं कित्येक गाणे आहेत, मी नाव सांगायची इच्छा नाही मला, पण दोन दोन तीन तीन सिंगर्सनी गायले पण ते रिजेक्ट झाले, म्हणजे आमच्याकडनं नाही, आमच्याकडं आमच्या फिल्मवर काम करणार ईपीकडनंच रिजेक्ट झालं, आणि मग त्याच्यानंतर तिसऱ्याने जेव्हा गायलं तेव्हा ते गाणं ओके झालं. असं पण बऱ्याचदा होतं. या सगळ्यात लोकसंगीत हा तुमच्या संगीताचा एक मूळ गाभा राहिलेला आहे, आणि त्या सगळ्याकडे तुम्ही कशा अर्थानं पाहता, कारण सैराटची गाणी असतील किंवा नटरंगची असतील किंवा अगदी अगबाई यारेच्या असतील किंवा हिंदीतलं कोणतंही तर ब्रदर्सची असतील किंवा अग्निपथ असेल, त्या सगळ्याकडे तुम्ही कशा अर्थानं पाहता की त्याचा जो गाभा आहे जो आणि तो कोर तुम्ही कधीच सोडलेला नाही आहे,
म्हणजे आम्ही इथून ट्रॅव्हल केलं तिथे गेलो आणि ग्लोबलाइज्ड पद्धतीने ज्या वेळेला आपण या सगळ्याकडे बघतो तिथेही तो अपील होतोय. मी एक गोष्ट सांगू शकतो आम्ही त्याच्याबद्दल, की जेव्हा आम्ही हॉलिवूडला सैराट म्युझिक घेऊन गेलो, सगळं सिम्फॉनिक स्कोर रायटिंग झालं, आम्ही ते सिम्फॉनिकली कंपोज केलं, आमचा फोर्टे तसा होता, आम्हाला तसं करायचं होतं, हे नॉट जस्ट फॉर सैराट, आम्ही विश्वविनायकपासून आम्हाला सिम्फनिक करण्याचं काय म्हटलं त्याला कंड आहे, तर ती एक सतत असं असणं म्हणजे म्युझिक डायरेक्टर हे आमच्या डोक्यात आहे, ऑर्केस्ट्रेशन इज अ म्युझिक डायरेक्टर हे आमच्या डोक्यात आहे, ज्याचं आम्हाला काही फॉर्मल ट्रेनिंग नाही, काही नाही काही नाही काही नाही, ह्याचं कधीतरी कौतुक झालं तर आम्ही समजू शकतो की ठीक आहे ह्याचं कौतुक होतं, फाईन. आम्हाला जेव्हा ह्याचं कौतुक होतं ना, किंवा लोक ह्याच्याबद्दल आमच्याशी बोलतात ना की तुमचं लोकसंगीत तुम्ही काय हो तुमच्याकडे लोक, आम्हाला आश्चर्य वाटतं, बॉस मराठी मुलांकडनं तुम्ही एक्सपेक्ट काय करता, मराठी का तुम्ही गुजरातीकडनं एक्सपेक्ट, तुम्ही कुठल्याही एका प्रादेशिक संगीतकाराकडनं त्याचं प्रादेशिक संगीत एक्सपेक्ट तुम्ही करताना त्याचं नवल कसं करता, ते त्याचा पार्ट आहे, तो पार्ट त्याचा नवल करण्याचा नाही आहे, ते त्याचं रक्तात असलं पाहिजे, आमच्या रक्तात लावणी आहे, आमच्या रक्तात पोवाडा आहे, आमच्या रक्तामध्ये वाघ्या मुरळी गोंधळ जागर हे सगळं आहे, हे हे आम्ही शिकलेलो नाही, हे आम्ही तेही नाही शिकलेलो. तुम्ही कदाचित हां अजय गोगले अतुल गोगले तुम्ही हार्मोनीज कशा करता हो कौतुक करा, आय कॅन अंडरस्टँड, तुम्ही न शिकता पियानो कसं वाजवत हो कौतुक करा, आय कॅन अंडरस्टँड, तुम्ही लावणी कशी कंपोज करता, मराठी संगीतकारांना लावणी कंपोज करता आलीच पाहिजे, म्हणजे मला मराठी संगीतकारांनी काय लावणी केली आहे ह्याचं, पंजाबीने लावणी केली कंपोज तर कदाचित एखाद्या वेळेला कौतुक करण्याचा मुद्दा आहे, मराठी संगीतकारांनी लावणी कंपोज केलीचं कौतुक नाही होऊ शकत, त्याला एन्करेज करा, वा तू अजून कर, त्याचं एन्करेजमेंट होऊ शकतं. सो लोकसंगीत आमच्या रक्तातली गोष्ट आहे, ज्याच्यासाठी आम्ही कधी काय म्हणतात त्याला, ज्याचं आम्हाला कधी असं काही फार मोठी फीत लावली आहे आणि फार आपण हे केलं असं वाटत नाही, काही ध्यानधारणा वगैरे करण्याची गरज नाही, काही गरज नाही, इट्स इन युअर डीएनए, इट्स इन युअर ब्लड, बाय डिफॉल्ट यायला पाहिजे, इट रिफ्लेक्ट्स. क्या बात आहे, या सगळ्यात ज्या वेळेला म्युझिक शिकलेलं नाही असं येतं, त्यामुळे ही एक दैवी देणगी किंवा त्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही ज्या पद्धतीने कल्टिवेट करत आलात स्वतःला, ग्रूम केलं, आणि ह्याला प्रचंड, कारण ही एकलव्यासारखी हे आहे, कारण नुसतंच बाण मारतोय ॲक्युरेट जातोय, पण नुसतंच अनेक भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड तुम्ही एकलव्यासारखी बंद केलेली आहेत. वेगळ्या अर्थानं ज्या वेळेला हे ग्लोबलाइज्ड पद्धतीने आपण जगाकडे बघतो, जगाचं संगीत वेगळ्या पद्धतीने चाललं आहे, बॉलिवूड एका टप्प्यावर आहे, आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून घेत आहे, तर यामध्ये शिकलेलं असणं आणि एक उपजत असणं, त्या सगळ्या गोष्टीला त्या पदपथावर नेणं किती आव्हानात्मक आहे आत्ताच्या घडीला. याचं खरंच सांगतो, आम्ही शिकलेलो नाही ना याचं एक त्याचं वैषम्य नाही वाटत, कारण तुम्ही आम्ही शिकलेलो नव्हतो त्यामुळे पाठी कोरी होती, त्यामुळे त्याच्यावर जे कोणी काय काय जे म्युझिक आम्ही आत्तापर्यंत ऐकत आलो आहे त्या सगळ्याचे संस्कार होत गेले. शिकलेलो असतो तर कदाचित आम्हाला काही बाउंड्रीजच, की या सुरामध्ये या रागामध्ये हा सूर नाही आहेत, याच्यामध्ये हे नाही लागत, की हा हे इतकंच वाजू शकतं, ह्या इतकाच मात्रांमध्ये हा ताल एखादा वाजू शकतो, ते शिकलेलं नाही आहे त्यामुळे कदाचित. पण हां, आम्हाला एक गोष्ट चांगली माहिती आहे, की आम्हाला आत्मा कळतो गाण्याचा, म्हणजे आम्ही इतकं सांगू शकतो की ही लाईन आम्ही बऱ्याच वेळेला आपल्याला आत्ताच्या कंपोजरच्या बाबतीत पण बोलतो की हे कंपोज चांगलं केलं आहे पण ह्याची इथे इथे चूक झाली, आणि ही लाईन फक्त रिपीट जरी केली असती ना तरी गाणं हिट होतं. तो हा आत्मा आम्हाला कळतो, गाण्यातला आत्मा कळतो, आणि तो खरोखर ती परमेश्वराची देणं आहे असं मी म्हणेन. त्यामुळे तुम्हाला एकदा कळलं ना की याच्यातले त्याची जी उठाव स्थानं जे ना ती जी काय म्हणतात मर्मस्थानं आहेत ना, की तुम्ही आत्तापर्यंतची सगळी आपली जुनी जेवढी गाणी आहेत ना त्याच्यातली बघा, आणि तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की का एखादं गाणं लता मंगेशकरांचं हे आपल्याला आवडलं तर का आवडलं, त्या शंकर जयकिशनची एखादी ट्यून आपल्याला आवडली तर का आवडली, हे जेव्हा तुम्हाला कळेल ना हे मला का आवडलं, तेव्हा तुमच्या म्युझिकमधनं आपोआप तसं तसं घडायला लागेल. पण हे ओळखू येणं महत्त्वाचं आहे. हा कुठला फॉर्म्युला नसतो, हिट संगीत कुठला फॉर्म्युला नसतो, तो आजपर्यंत बनलेला नाही आहे. पण तुम्हाला नुसतं ते कळलं ना जरी की हे की कुठलंही गाणं घ्या, आर डी बर्मनचं एखादं गाणं घ्या किंवा आर डी बर्मनचं न चाललेलं गाणं घ्या,
ते का चाललं नाही. सो हे जेव्हा तुम्हाला ओळखता आलं ना की अरे हां याच्यामध्ये काय गडबड झाली. आम्ही करतो आमच्या बऱ्याच वेळेला असं करतो की अरे जसं नटरंग आला ना, नटरंगमधली सगळीच गाणी हिट झाली, पण त्याच्यामध्ये तुला आठवत असेल तर त्याची ती गवळण आहे ना, ती गवळण थोडी मागे पडली. कारण बाकीची गाणी इतकी पहिलं हिट झालं वाजली की बारा पॉप्युलर कॅटेगरी, त्याच्यानंतर खेळ मांडला, त्याच्यानंतर नटरंग उभा गण, त्याच्यानंतर अप्सरा आली तर अजून प्रचंड हिट झालं. पण ती लावणीकडे थोडीशी ती त्या लावणीकडे दुर्लक्ष झालं. सो आम्ही त्याचा विचार करतो की का झालं, कारण एकावेळी बऱ्याच गोष्टी आल्या, मग ते हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ का ते घेऊ का नाजात एक उरून गेली गोष्ट. सो असा आम्ही अभ्यास नाही हे उपजत आहे ते आपसूक येतं. आणि आमचा हा आत्तापासून आमचा खूप खूप लहानपणापासूनच हा ॲनालिसिस झाला आहे की या या गाण्यामध्ये हा 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 ताल वाजला किंवा हा हा रिदम वाजला त्याच्याबरोबर सपोर्टला म्हणून ते हिट झालं. की याच्यामध्ये बॅकिंगला तो व्हायलिनचा एक पीस चालू होता की त्याच्यामुळे ते गाणं हिट झालं. मी एक साधं ऋण देतो, दिल दिवाना बिन सजना के माने ना हे गाणं, ओके, तर ते त्याच्या आधीचं जे तर तत तर तत तर तत तर तत याच्याशिवाय ते लाईनकडे तुम्ही जाणार नाही. किंवा त्याच्या माने ना हे पण म्हणतो पब्लिक. शंकर जयकिशनचं मधलं जे म्युझिक यायचं ना त्यांच्या गाण्यांचं ते पण म्हणायचं पब्लिक. सो याचा अभ्यास करायला पाहिजे ना की हे का पॉप्युलर होतो आणि मग मी कसं करायला पाहिजे. सो मला वाटतं आम्हाला ते कळलंय. सी, एक गोष्ट असते की तुम्ही संगीतकार नंतर व्हाल, तुम्ही गायक नंतर व्हाल, आधी तुम्ही चांगले लिस्नर होणं फार गरजेचं आहे. आणि मी दरवेळेला सांगतो जसं ना, संगीत ही काय ही शिकण्याची गोष्टच नाही, संगीत ही गोष्ट शिकून येत नाही, शिकून तुम्हाला शास्त्र येईल. शास्त्र तुम्ही शिकू शकता, संगीत शिकण्याची गोष्ट नाही. संगीत उपजत असायला लागतं, ते उपजत असेल तर ते उभरत राहतं, ते नीट त्याला तुम्ही सजवू शकता. पण ते मुळात असायला लागतं, ते नसेलच तर ते काही आम्हालाही आमच्या मुलांमध्ये काही घालता येणार नाही. जर बॉस नसेल तुझ्या संगीत तर नाही आहे, आम्ही काय करू आता त्याला. पण ते असं कोणाला याची देही काय म्हणतात त्याला या काय म्हणतात ते दुसरा शब्द येतो ई हृदयीचे ते हृदयी इट तुम्ही ते डोनेट नाही करू शकत अनलेस इट्स अ म्युझिक. तेव्हाच ते ई हृदयीचे ते हृदयी ट्रान्सफर होतं. त्याला दुसराही माणूस रिसीव्ह करणारा तितकाच सांगितिक पाहिजे. अजून एक गोष्ट मला जोडायची त्याच्याबरोबर, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये ना जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असतात किंवा आम्ही स्ट्रगल करत होतो ना, तेव्हा आम्ही डोळ्यावर आलो नव्हतो लोकांच्या, तेव्हा आमचं नाव नव्हतं काही नव्हतं. जसजसं नाव व्हायला लागलं, जसजसं गाणी आमची यायला लागली, जसजसं तेव्हा काही मला हा मुद्दा सांगायचं कारण काय ना की तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह निगेटिव्ह बऱ्याच गोष्टी घडत असतात. निगेटिव्ह जास्तच घडत असतात, त्या तुम्हाला माहीत नसतात. तुम्ही एका वेगळ्याच याच्यात असतात की अरे बापरे आपल्याला एवढं लोक प्रेम करतात हे करतात. पण जसं तुम्हाला कळतं ना त्यानंतर तुमची परीक्षा सुरू होते की तुमचं जे हे जे मन आहे ते जपणं ते किती इम्पॉर्टंट आहे. की ज्या की कितीही तुमच्याबरोबर समोरून कितीही काही गोष्टी झाल्या तरी तुमचा तो जो आत्मा आहे तो ते जे मन आहे ते शुद्ध ठेवून ते पवित्र ठेवून तो इनोसन्स जपून आणि मग तुम्हाला डिलिव्हर करायचं. अदरवाईज तुमचं कुठलंही गाणं तुम्ही जसे आहात ना तसं तुमचं ते तो जन्म आहे. तुमचं गाणं म्हणजे जन्म आहे. ते तुमचं अष्टनं त्यामध्ये प्रेरित होतं आणि ते अष्टनं त्यामध्ये प्रेरित होतं म्हणून समोरच्या माणसाला जाऊन ते भिडतं. युअर हार्ट रिफ्लेक्ट्स इन युअर आर्ट. इट हॅज टू रिफ्लेक्ट. ते तुम्हाला कितीही तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला कितीही यातना झाल्या, तुम्हाला कितीही काही ऐकायला लागलं तरी तुमची आर्ट जपण्यासाठी यू हॅव टू कीप सेफ युअर हार्ट. आणि ती फार अवघड गोष्ट असते. ती आम्ही केली आहे, ती आम्ही करतोय. ती कसरत असते समोरचा जेव्हा तुम्हाला माहिती की हे ठीकठाक गाणं आहे आणि समोरचा खूप कौतुक करतोय तेव्हा प्रॉब्लेम होतो. माय गॉड. मग तेव्हा दोन गोष्टी असतात, एक तर ओके चल काम झालंय विषय संपला, उसको पसंद आया मैं क्या करू, हो गया ना यार चल मीटर डाऊन वाली एक पंगत आहे आमच्याकडे संगीतकारांमध्ये. आता आपण कुठल्या चॅनलवरती बोलत नाही सो वी कॅन से ऑल दिस. सो ही पंगत आहे संगीतकारांची मीटर डाऊन. आम्ही तसं नाही काम करत. आम्ही दुसऱ्याला आवडण्यासाठी गाणंच नाही केलं आत्तापर्यंत. मुळात तुला आवडण्यासाठी गाणं नाही, तुला हे आवडेल
ह्याची दक्षता आम्ही घेऊ, पहिले ते आम्हाला आवडायला पाहिजे. आम्हाला जर आवडत नसेल तर आम्ही तुला ऐकवणारच नाही. फिल्ट्रेशन प्रोसेस, आम्ही जबाबदारी घेतो त्याची. वा, की तुला माहित नाही ते, तुला जरी आवडत असलं काय होतं ना, हे डिरेक्टर्स वगैरे प्रोड्युसर्स वगैरे ना, त्यांनी त्यांना माहिती नसतं, त्यांना नुसतं पियानोवर टुंग टुंग ओ वा असे रिएक्ट करतात. आणि आपल्याला असं आईला ह्याला तर हेच आवडलंय, पुढे जायचं का नाही. मग नाही आप जो नीचे कर रहे थे ना वो अच्छा था. अबे क्या कर रहे थे? नहीं वो नीचे ही रखो. अरे क्या कर रहे, नहीं थोडासा ऊपर आ सकता. त्यांना एक तर कित्येक वेळेला कळत नाही बिचाऱ्यांना काय बोलावं, ते काही बोलतात. उधर हाय हो सकता है क्या? तो आपण किती हाय करणार, कितना हाय करे यार, फट गया हुआ मतलब. उधर ना मेल गा पाएगा ना फीमेल गा पाएगी, तू भी नहीं गा पाएगा, कितना हाय जाएगा. और नहीं और पेन है, अबे पेन के लिए हाय थोड़ी, उसके और रीजन. सी या दॅट इज डिफरंट. सी सो आपल्याला माहिती असायला लागतं की नाही हे कुठेतरी चुकतं, हे कम्प्लिटली वेगळा आहे माणूस, त्याला ओढून आपल्या लाईनवर आणायला लागतो. खोटं सांगत नाही पण सतत ते जजमेंटल राहायला लागतं व्हाईल यू आर कम्पोजिंग. आमचं स्वतःचं क्वालिटी कंट्रोल आमच्या एक दोघांसाठीचा, आणि नंतर मग आम्ही जेव्हा आमच्या प्रोड्युसर डिरेक्टरला गाणं ऐकवतो तेव्हाचा, त्यांच्याकडनं काय सजेशन येईल आणि कधी काय ऐकायला मिळेल देव जाणे. म्हणजे ते एक तो एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो अख्खा, त्याच्यावर तर मी पुस्तक लिहिन पुढच्या काही दिवसात. आम्ही आजकाल आमचं म्हणजे अतिशय विनम्रपणे आम्ही भांडतो. आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो आहे, त्यामुळे समोरच्यांनी काहीही डिमांड केली तरी आम्ही विनम्रपणे भांडतो, त्याला सांगतो, त्याला कन्व्हिन्स करतो की आमचं तर नाव लागणारच आहे, त्याचबरोबर त्या सिनेमामध्ये ते गाणं जाणार आहे. त्यामुळे ती दोघांची मिळून जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये कुठं कोणाचा इगो वगैरे असण्याचं कारण नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही भांडतो पण, आणि मला वाटतं आजकाल आता हेही करायला पाहिजे लोकांनी, जर का त्यांना म्हणजे जर का वाटत असेल की हे ही चाल हा उगाचच घेतो आहे किंवा हे गाणं उगाचच हा माणूस घेतो आहे, तर अजय म्हटलं तसं समाधान मानण्यापेक्षा इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर परफॉर्मन्स देन यू शूड टेल की सर मी अजून एक ट्राय करतो. खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. मला कुमार गंधर्वांचा एक बऱ्याच वर्षापूर्वी वाचलेला इंटरव्ह्यू आठवतो, त्यामध्ये ते म्हणालेले की म्हणजे त्यांच्या अशा मुद्रा होत्या आणि त्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात की सूर दिसतात. आणि अनिल विश्वास यांचं म्हणणं होतं की जे गायनासाठी ज्या वेळेला उभं राहतो त्यावेळेला आपल्याला आपला सूर दिसणं, संगीतकाराला जो अभिप्रेत असलेला सूर तिथपर्यंत पोचणं आणि तो ठहराव तिथला हा लागेपर्यंत, जो मला असं वाटतं की आयुष्यातलं संगीतापेक्षाही तुम्हाला त्या दोन्ही गोष्टींचा इंगित सापडलं, त्याचं गोल्डन मिडपॉईंट हा तुमच्याकडे आहे आणि म्हणून ती गोष्ट होते. पण ह्या सगळ्यात ज्या वेळेला जगणं संगीतात रिफ्लेक्ट व्हायला लागतं तर ते फार अवघड असतं की या दोन्ही गोष्टींची सरमिसळ होते तेव्हा आजूबाजूच्यांना त्या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो. सरमिसळ होत राहते, अमित आपण त्यासाठीच जन्माला आलोय ती सरमिसळ होणं. कारण श्रीखंडातून केसराचा रंग वेगळा नाही काढत. हा नाही काढतायत, बिकॉज आम्ही नटरंग करताना गुणा कागलकर असतो. आम्ही स्वतःला अजय-अतुल मानून गुणा कागलकरकडे नाही बघत. अजय-अतुलची स्टोरी गुणा कागलकरशी मॅच झाली हा योग आहे. डझंट मॅट म्हणजे आम्ही मीरा कहे करताना आम्ही मीरा असतो, आम्ही काय म्हणतात तुमचं विश्वविनायक करताना आम्ही महर्षी नारद होतो. आम्ही त्या ज्या माणसाने त्यांच्याबद्दल केलं आहे त्या गीतकाराचं आहे, त्या रायटरचा थॉट काय ते समजून घेण्यासाठी तुम्हाला ते व्हावं लागतं. अर्थात आत्तापर्यंत आपण हे कलाकारांकडनं ऐकलं आहे, ॲक्ट्रेसकडनं ऐकलं आहे की मी त्या ती भूमिका मी जगलो. आम्ही ॲज अ संगीतकार ती भूमिका जगतो, बिकॉज आम्ही कायम सांगतो आम्ही फक्त कंपोजर नाही, आम्ही म्युझिकली डिरेक्टर आहोत त्या सिच्युएशनचे. सॉरी टू से बट त्या पर्टिक्युलर सिच्युएशनचे वी आर म्युझिकली डिरेक्टर. सो वी डिरेक्ट दॅट सिच्युएशन म्युझिकली. सो आमच्याकडे तो बॉल जेव्हा तुम्ही देता ॲज अन डिरेक्टर तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने त्याला फिल्टर करतो आणि आम्ही त्याला म्युझिकली पाहतो की हे कसं मांडता येईल. सो आम्ही त्याची एक आम्ही संगीत दिग्दर्शक नाही आहोत, कदाचित आम्ही सांगीतिक दिग्दर्शक आहोत. तो लिरिकल आस्पेक्ट तुमच्या जगण्यात आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुरेल पद्धतीने होत आहेत मे बी. पण ह्या सगळ्यात ज्या वेळेला साता समुद्रपार असणारे अनेक म्युझिशियन्स जे आहेत, जे मी तुमचा फॅन आहे असं सांगतात आणि तुमच्या सगळ्या कलाकृतींवर प्रेम करतात, त्या सगळ्याचा एक वेगळा फॅन फॉलोअर तुमचा तिकडे जो म्युझिशियनचा आहे, त्या सगळ्यांसाठी म्हणजे अशी कोणती गोष्ट वाटते की
खरंच हे त्यांना भावत असेल, खरंच हे त्यांना भुरळ घालत असेल, आणि ह्या सगळ्याकडे तुम्ही अनालिटिकल अप्रोचने ज्या वेळेला बघता तर ती काय गोष्ट अशी वाटते की जो कोर आहे या सगळ्या गोष्टीचा? तुला मी एक किस्सा सांगतो आता सैराटचा. आम्ही सैराटची 3 गाणी घेऊन गेलो आम्ही, सॉरी 4, 3 गाणी घेऊन गेलो. स्कोर याड लागलं सैराट झाल्याची, आत्ताचं बया, ही 3 गाणी घेऊन गेलो आणि स्कोर ते एक 5-6 जे मेन कोर्स होतं ते गेलो आम्ही तिकडे गेलो आणि ते रेकॉर्ड केलं सगळं केलं. आणि झिंगाट गाण्यामध्ये तसं काही ऑर्केस्ट्रल काहीच कारण नव्हतं, त्यामुळे त्याचा काही संबंधच नव्हता त्यांना ऐकवण्याचा किंवा काय. तर आम्ही इकडे आलो, त्याच्यानंतर ते जेव्हा फिल्म म्युझिक रिलीज झालं त्यांनी तिकडे ऐकलं, वाव ग्रेट, त्यांचे मेसेजेस आले, सगळं आलं, फिल्म रिलीज झाली. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांना कळलं, माय गॉड, हे गाणं कुठलं आहे आणि हे यांनी आपल्याला कसं नाही सांगितलं, तर ते त्यांनी फोन केला की तुम्ही आम्हाला हाऊ कम यू डिडंट प्ले झिंगाट फॉर अस. आम्हाला लाज वाटली होती की अरे हे तर आपल्याकडचं इतकं टपोरी गाणं आहे, इतकं म्हणजे थोडं काय म्हणतात रस्टिक गाणं आहे ते एकदम, आणि ते कुठे यांना या गोऱ्या लोकांना ऐकवायचं किंवा कसे रिॲक्ट करतील, ओ माय गॉड हे काय घेऊन आलेत, ओके ढांगळांग टाकळांग ढांगळांग टाकळांग ढांगळांग हे कसं रिॲक्ट पुअर अरेंजमेंट इट इज. म्हणजे हे पण आम्हीच म्हणू शकतो बिकॉज आम्ही इतकं अनालाइज करतो आमचं गाणं, झिंगाट इज द पुअरेस्ट अरेंजमेंट सॉन्ग बट वी वॉन्टेड इट टू अतिशय छपरी. त्याचे म्युझिक पीस बघ, कॉपी पेस्ट येतो आणि ते पण अतिशय टिपिकल अमॅच्युअर म्युझिक पीस आहे तो, टाडा टाटा टाडा टाडा टाटा टाटा, अतिशय अमॅच्युअर, पण तो पर्पजली केला तसा. आम्हाला पाहिजे होता तसाच पाहिजे होता, तो झालेला नाही आहे तसाच, तो पर्पजली केला की ते तसंच तितकंच रोडवरचं, त्या गावातल्या रोडवरचं ते ऑलरेडी हिट झालेलं एक गाणं आहे ज्याच्यावर ते डान्स करतायत, अशा पद्धतीचं होतं. मला सांगायचं काय की त्यांचे जेव्हा असं झालं ना की तेव्हा आम्हाला कळलं, ओ माय गॉड यार खरोखर म्युझिकला काहीच हे नाही, म्हणजे तुम्ही नका त्याचा, म्हणजे डोंट जज विथ द कवर असं काहीतरी म्हणतात ना, तसं तुम्ही पण नका ठरवू की हे याला आवडेल आणि हे याला नको नाही आवडणार. यू नेवर नो कोणाला काय आवडेल. आणि आता तर कसं आहे ना, इतकं ग्लोबली सगळे आता यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा या सगळ्यामुळे इतकं सगळे जवळजवळ येत चाललेत ना. आम्ही जेव्हा बघतो ना ते सैराटचा ट्रेलरचं जेव्हा रिव्ह्यू करतोय कोणीतरी फॉरेनमध्ये बसलेलं किंवा गाण्यांचं रिव्ह्यू करतोय आणि त्यांच्या जेव्हा डोळ्यात पाणी येतं ना तेव्हा असं वाटतं, ओ माय गॉड हिला कळली ती जागा, जे ज्या जागेचं मी बोलत होतो की त्याची मर्मस्थानं काय आहेत, तिथेच बरोबर तिच्या अंगावर गुजबम्स येतात आणि ते डोळ्यात पाणी येतं आणि ते होतं. सो हे आम्हाला अजून आम्ही जे शिकत आलो किंवा आम्ही जे नाही शिकलो पण आम्हाला जे क्रक्स कळलं ते किती बरोबर आहे हे सांगतं ते. ते त्यांचे एक्सप्रेशन सांगतात की येस तुम्ही बरोबर चाललाय, कारण भावना ही ग्लोबल आहे, युनिव्हर्सल आहे. त्याला तुझ्यातला बाप पण तसाच आहे, तिकडचा पण बाप तसाच आहे, त्याच्याकडे आपल्या मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे, प्रेम करण्याच्या दृष्टिकोन तसेच आहेत, मैत्रीच्या डेफिनेशन्स त्यांच्या पण तशाच आहेत. सो त्यांच्या राग जेलसी ग्रज सगळीकडं सेमच आहे. तो ते फॅन्सचं म्हणाला एक गोष्ट, परवा मला एकाचं गायला गेलो होतो, मी खूप चांगला हुशार कंपोजर आहे बिचारा, त्याचं मी गायला गेलो होतो आणि खूप चांगला कंपोजर आहे माहिती आहे. सो मी त्याचं गायला गेलो गाणं, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय गाणी लिहिता, गायचं तर सोडा एक वेगळा भाग आहे ना, तुम्ही काय गाणी लिहिता हो, मी फॅन आहे तुमच्या गाणं लिहिण्याचं. म्हटलं हे बघ ते चुकून होऊन जातं कधी कधी. त्याने इतकी छान कॉम्प्लिमेंट दिली मला आज, म्हणजे सी बिकॉज ऑफ आता अप्रूव कशाचं बघ, कारण लिखाणाचं आहे, मला गाण्याचं आलं असतं तर वाटलं नसतं, लिखाणच आहे ना. सो म्हटला, मी म्हटलं अरे चुकून कधी कधी होऊन जातं, तो म्हटलं दरवेळेला चांगल्या चुका कशा काय होतात. नाही पण खरंच आहे, पण तू ज्या पद्धतीने स्वतःला शोधतोस दर वेळेला, तुम्ही दोघंही ज्या पद्धतीने स्वतःला राईट फ्रॉम स्क्रॅच ज्या पद्धतीने, कारण तू जे म्हणालास की हे अमेटर पद्धतीने केलेलं झिंगाट आहे, एक एस्टॅब्लिश झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते अमेटर पद्धतीने करावं असं वाटणं किंवा तो त्याचा क्राफ्ट ठेवणं हा एक डिसिजन असेल, त्या निर्णयापर्यंत यायचं असेल आणि ते निर्णय एक्झिक्यूट करायचा असेल. तर नाही, जसा हा म्हणाला ना, ते कुठल्या मातीत चाललं आहे, ते गाते कोण, तिथं असणारी लोकं कोण आहेत, त्यांना तुम्ही आता त्यांना आपण काय केलं होतं याड लागलंमध्ये, त्याचं एक विश्व तयार केलं होतं, मनोविश्व. कदाचित त्या परशाची तेवढी भावना आहे का नाही ते आम्हालाही माहीत नाही, ते त्याच्या याच्यात, पण आम्ही आमच्या परीने ते
त्याचं एक मानसिक विश्व तयार केलं की जे सुंदर आहे, इकडं फुलपाखरं उडत आहेत, तो स्लोमोमध्ये तो चालला आहे, असं सगळं एक विश्व तयार केलं होतं. तसं ते जे गाणं ज्या जिथे आहे ते वाढदिवस आहे त्या प्रिन्सचा, आणि तिथं नाचायचं म्हणल्यावर काय लेवल, काय मानसिकता असेल, सगळेच दारू पितात तिथे, तर काय असणार. सी मुळात उलटं करून बघतो भावना. आता इथे मी थोडंसं आपलं लांबेल बोलणं, पण हे इम्पॉर्टंट आहे समजून घ्यायला. परशा आरची आली रे, आरची आली, तिकडनं जो परशा पळत निघाला तो टेम्पो झिंगटचा आहे. इन रिअल सिच्युएशन, वास्तववादी पिक्चर जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तो तिकडे ती मुलगी आली, ओ माय गॉड, आणि तो जोरात जोरात पळत पळत त्याला घाई, पहिलं तर विहिरीवर पोचायची घाई, तो ज्या घाईने पळेल त्या घाईने तो पळाला तर माझं गाणं कसं करायला लागेल, तेवढ्या हायपरचं, तेवढं हायपर गाणं. फिल्म सुरू होऊन किती वेळ झाला आहे, 10-15 मिनटं. एवढं हायपर गाणं जर आत्ता केलं तर अख्ख्या फिल्मचा पेस एक वाढत जाईल, वाढत जाईल, आणि अख्खी फिल्म पॅनिक होईल, एक्सपेक्टेशन वाढत जाईल. तो पळायला पाहिजे कन्फर्म, पण तो पळायला पाहिजे स्लोमोमध्ये, आणि तो स्लोमोमध्ये पळाला तर आम्हाला लिरिकली मांडता येईल. सो आम्ही आग्रह नागराजला केला की तो स्लोमोमध्ये पळेल का, कारण नागराज वास्तववादी दिग्दर्शक, त्याला स्लोमोमध्ये पटवणं एक महत्वाची गोष्ट. अण्णा डेंजर, अण्णा ऐकून, अण्णा ऐकायला हा तू वास्तव म्हटलं बाबा, तुझ्या पिक्चर वास्तववादी पिक्चर मध्ये गाणी अवास्तव आहेत, सो इकडे तुला तुला गाणी अवास्तव आहे तर तुला इकडे लिबर्टी घ्यायला लागेल, आणि तुझा नायक इथे स्लोमोमध्ये पळणार. म्हटलं त्याला पहिलं तर पटेल ना, का विचारत आहे हे सगळं त्याला, तो अजय अतुल स्लोमो आणि कॅमेरा डिपार्टमेंटवरती का घुसरले त्याला हे कळे ना. म्हटलं तो असं असं पळेल, ह्या लेवलला पळेल, आणि बिकॉज मला टेम्पो मिळेल रे, मला गाणं असं करायचं आहे, बिकॉज तिथे नाही गाणं नागराज, तो ज्या टेम्पोला पळतोय ना, ढाक 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 ढाक, तो ह्या टेम्पोला पळतोय ना मला आत्ता दिसतोय, बट तसा नाही त्याला पळवायचा, तो लिरिकल पळला पाहिजे. तर याड लागलं ग याड लागलं, तो या लेवलला पळायला पाहिजे. सो हे तुम्ही कन्व्हे करू शकला पाहिजे, आणि तुमच्या डिरेक्टरला एक पटायला पाहिजे, नाहीतर हे होऊ शकत नाही. बट तुम्हाला दिसलं पाहिजे, तुम्हाला दिसलं पाहिजे. आणि हे सी, हे जर झालं नसतं ना तर आय डोंट थिंक की मग नंतर तर पॅटर्नच झालं. सैराटमध्ये एकच गाणं आहे जे नॉन स्लोमो शूट झालं आहे, जे म्हणजे झिंगाट. बाकी सगळी गाणी अवास्तव आहेत. हे इम्पॉर्टंट वाक्य आहे, म्हणजे कारण पिक्चर वास्तववादी आहे, दॅट इज वाय सॉंग्स आर अवास्तव. प्यारे भाईंचं एक वाक्य आहे की ते म्हणतात की आपली गाणी ना ऑडियन्सला गाता आली पाहिजेत. जे नौशाद साहेब किंवा मदन मोहन यांची गाणी आवडतात पण आपल्याला गाता येईलच याची शाश्वती नाही देत आहेत. तर तुमची प्रत्येक गाणी आहेत की जी ओठावर आहेत, हे क्राफ्ट प्रत्येक वेळेला जमवणं, रिपीट करणं, त्या सगळ्या गोष्टींमधली काय किमय आहे यार. म्हणजे मला असं खरंच वाटतं की हे जे सगळ्यात सोपं वाटतं ते क्रिएट करणं सगळ्यात अवघड असतं. तुला एक गोष्ट सांगू याच्यामध्ये, आय थिंक आपण ओव्हर थिंक करतो आहे. मला असं वाटतं की जे मनात उत्स्फूर्तपणे येतं ना, मनापासून जर येतं ना, तुम्ही जर का मेक टू ऑर्डर करायला गेलात तर की मला आता हे यार्ड लागलं सारखंच गाणं करायचं, तसं नाही उपयोगाचं. उत्स्फूर्तपणे जर का मनात आलं तर ते यार्ड लागल्यापेक्षा चांगलं होऊ शकतं. त्याच्यासाठी तुमच्या आतून उर्मी ती यायला पाहिजे, आणि ती ती आलेली उर्मी तुम्हाला कळायला पाहिजे, आणि त्याला तुम्ही न्याय द्यायला, त्याच्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे. म्हणजे मला कॉन्ट्राडिक्ट नाही करायचं त्याचं, पण मग अभिमुजमे कही काय सोपं गाणं आहे. हां, डझंट मॅटर इफ वाजली की 12 सोपं गाणं वाटतं, पण 12 कुठले नॉर्मल ऑडियन्स गाणार नाही, पण तरी गाणं सर्वसामान्यांचं, ते तिथे येतील गात गात आणि ते सोडून तिथे थांबतील. सो आमची गाणी अजून एक सोपं त्याचं उत्तर देतो, आमची गाणी सोपी सगळ्यांना गाता येतील अशी का, बिकॉज आम्ही फार सोपे गायक आहोत, आम्हाला फार अवघड गाता येत माहिती नाही. प्लीज म्हणू नकोस, हा म्हणण्यातला जो गर्भित अर्थ आहे तो मी समजू शकतो. नाही खरंच यार, खरंच आहे, तुम्ही आहात, त्यांनी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहात असं आपण म्हणूया. तुम्ही खूप सिम्पल आहात आणि जो साधेपणा आहे जो रेप्लिकेट होतो, पण मला असं वाटतं की हे खूप मोठं अवघड क्राफ्ट आहे, आणि तो तुमच्या मनातली. मी तुला एक गोष्ट सांगतो तुला, याची इतका मोठेपणा. ऍक्सिडेंटली झालेला आहे तो गायक. आम्ही
ते महाराष्ट्राची लोकधारा वगैरे करायचो ना, तिकडे मी हार्मोनियम वाजवायचो आणि हा कोरसमध्ये गायचा जय जय महाराष्ट्र माझा वगैरे. आणि कुणीतरी आलेला नव्हता तो सिंगर, मी नाव विसरलो त्याचं, तो सिंगर आलेला नव्हता म्हणून ह्यांनी प्रॅक्टिसला गायला ती, म्हणजे बाकीच्यांच्या प्रॅक्टिसला. तर त्याच्यानंतर मस्त गातो घ्या त्या, तेव्हा जे ह्याला पडलेला प्रश्न आहे ना, यांना का मी मस्त वाटतोय तो अजूनही मला. त्यामुळे त्याचं मी असं नाही म्हणत की तो ह्यांनी म्हणतोय किंवा ते दाखवायला म्हणून म्हणतोय, तो अजून आईला मी तर असंच गाऊन गेलो. मी असं मी पाहिलेला मी एकमेव माणूस आहे, मी स्वतःला म्हणतो की मी गायक नाही आहे. मी का गातो हा प्रश्न आहे. तर मी गातो एवढ्या करता बिकॉज मी कंपोजर आहे आणि मी कंपोजरचं दुसऱ्या समजून घेऊ शकतो काय मत आहे, आणि दुसऱ्याचं समजू शकतो तसं मी अजयतुलचं सुद्धा समजू शकतो. आणि मला माहिती आहे की आय अंडरस्टँड, म्हणजे माझं गाणं आनंद मोडक म्हणायची एक गोष्ट, तुझं गाणं आईचं गाणं आहे, बाकीच्यांचं गाणं दाईचं गाणं असतं. सो हे आईचं का आहे, बिकॉज मी ॲज अ कंपोजर आय कॅन फील इट, सो आय कुड डिलिव्हर इट. सो माझ्याकडे फक्त एक्सप्रेशन आहे, आय डोंट नो गायकी आहे की नाही. शब्द खुंटतात अशा वेळेला, तुझ्या वेळेला एवढा नम्रतेने म्हणतोस. पण ह्या सगळ्यात ज्या वेळेला गाताना दोन मनं असतात, एक गात असतं आणि एक भोवतालच्या जगाचा अंदाज घेत असतं, एक ॲम्बियन्स आहे आणि एक एसओटी आहे, जज करतो. तर त्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ही दोन्ही मनं एकरूप आणि एकाग्र ठेवायची, त्यात तू लिरिसिस्ट पण आहेस. अशा सगळ्या पातळ्यांवर आपण आपल्याला चेक करत राहत असतो त्या, आणि आपला फोकस क्लिअर असणं किती त्रासदायक, आव्हानात्मक, की ह्या सगळ्याकडे एक कलात्मक आनंद म्हणून पाहायचं असतं. नाही, कलात्मक आनंद म्हणूनच करा. तुम्हाला कुणीही जॉब दिलेला नाही की बॉस आजपासून तू एवढं करायला पाहिजेस. तुम्ही सरळ नाही म्हणू शकता की माझ्याकडनं होत नाही बॉस बाय, तुम्ही नाही म्हणू शकता. तुम्ही हे करता कारण तुम्हाला आत्मिक आनंद मिळतोय म्हणून. तर ते जर मिळणं बंद झालं तर तुम्ही पहिले तर म्युझिक डिरेक्शन बंद करा, तुम्ही वाटेल ते करा, दुसरं काहीही करा. मग तुम्ही म्युझिक डिरेक्शन, तुम्ही लिरिसिस्ट, तुम्ही गायक म्हणू नका. जर आत्मिक आनंद बंद झाला तर, कारण त्याच्यासाठी मुळात तुम्ही ते करताय. त्याचे तुम्हाला पैसे मिळतात हा एक वेगळा भाग, तो बोनस झाला. आत्मिक आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मी खोटं सांगत नाही, माझ्या परमेश्वराला माहिती. एक गाणं केल्यानंतर हे मी आम्ही जाहीर तर कधीच बोललेलो नाही, या फर्स्ट टाईम सांगतो. जर गाणं चांगलं असेल, आम्हाला पटलं, तर त्या मुमेंटला आरशात बघून जे असं होतं ना बॉस, बस तेवढा एकच मिनिटापुरता आलेला माज असतो तो, पण असतो तेव्हाच येतो, त्या एक मिनिटापुरता येतो बॉस दिस इज गुड सॉन्ग बस. पण ती एक ना, मी जसं मगाशी म्हणलं तो तुमच्यातलं चाइल्ड जिवंत ठेवणं, पण त्या स्वतःला आरशात बघून हे करण्यामध्ये जी मजा आहे ना, त्या मजेकरता हे करा, नाहीतर बँक बॅलन्ससाठी. आधी हे जेव्हा येतं ना, त्याच्या आधी जेव्हा ते गाणं सुचत नसतं तेव्हा आरशात स्वतःला जे बघवत नाही ते पण इम्पॉर्टंट असते. अरे ते द्यायचं आहे अजून आलं नाही, द्यायचं आहे अजून आलं नाही. आणि मग ते जेव्हा आल्यानंतर मग ते आपलंच आपल्याला जमलंय. दुसरी गोष्ट, आम्हाला आता ह्याला टचवूड ह्याला काय नाव द्यावं माहीत नाही, पण आम्हाला त्याचं नाही माहिती की आता हे 6 महिन्यांनी जेव्हा बाहेर येईल तेव्हा लोकांना हे आवडेल. आम्ही आत्ताच सांगतो, आम्ही आत्ता जी गाणी करतो ना त्याच्याबद्दल काय काय रिॲक्शन्स येणार आहेत, कुठली कुठली गाणी प्रचंड हिट होणार आहेत, कुठली कुठली गाणी लोक त्याच्यावर चर्चा करणार आहेत, हे आत्ताच माहिती आहे आम्हाला. आणि हे आत्ताच, हे आज नाही आहे, हे याच्या आधीच माहिती आम्हाला. साईराजच्या वेळी इट वॉज नॉट अनएक्सपेक्टेड की एकदम हिट झालं, ते माहिती होतं म्हणून वी वेंट टू एल ए, की आपण कशासाठी काय करतो हे माहिती होतं म्हणून आम्ही ते केलं. सो ते आम्हाला आमचा आम्हालाच पहिलं एन्जॉय करतो आम्ही, आणि नंतर एकदा बाहेर आल्यानंतर आम्ही परत ऐकत नाही. आम्ही आता सैराट ऐकलेलंच नाही, गेले किती वर्ष झालं सैराट म्युझिक रिलीज झाल्यानंतर आमच्या गाडीमध्ये अजिबातच काहीच नाही, कुठलंच परत आम्ही परत नाही ऐकत. आणि इव्हनही आमचं इतर काही म्युझिक ऐकणं सुद्धा फार लेस आहे. आमच्या गाडीत आमचीच गाणी नाही आहेत, जी करतोय ना आत्ता त्या आहेत मेलवर. आमचं एकही कुठलंच एक सीडी एक काय USB वगैरे आमच्या गाडीत आमचं काहीच नाही. आम्हाला आमचं कित्येक इतरांच्या गाडीत ते वाजत असतं आणि ते चाललेलं असतं. मी मगाशीच त्याला म्हटलं त्या गोष्टीबद्दल. आम्हाला कित्येक आमचे मित्र आहेत की तुमची सगळी गाणी एकत्र मला द्या,
कुठून देऊ आम्ही पण सांगतो हो हो देतो देतो पाठवून देतो ते सोड आम्ही जेव्हा आमचा आता शो करतो किंवा आम्हाला कधी गेस्ट बोलवलं जातं की ट्रिब्यूट टू अजय अतुल वगैरे असे काहीतरी कार्यक्रम असतात त्यावेळेला आम्ही खाली बसलेलो असतो आणि मी जेव्हा अशी ऐकतोय गाणी आणि समजा कुठलं तरी गाणं लागतं समजा जीव रंगला किंवा खेळ मांडला किंवा चमचम यू नेम द सॉन्ग आणि ती गाणी लागतात आणि मी विचार करत बसतो आम्ही असं अरे आपलं आहे ओ माय गॉड दिस इज सो किती चांगलं गाणं आहे यार वा हे कोणाचं यार हे चांगलं आहे यार ज्यांनी केलं आहे चांगलं केलं आहे लोकांना हे खोटं वाटतं जेव्हा मी हे सांगतो पण ही फॅक्ट आहे मला ते मी जेव्हा परत नव्याने ऐकतो ना तेव्हा मला ते वाटतच नाही ते आमचं मी ऐकतो कारण ते चांगलं असतं वा इट्स गुड ज्याने कोणी केलं आहे जे कोणी अजय अतुल आहेत छान गाणं केलं आहे असं मला वाटतं अच्छा हे लोकांना पटत नाही पण ही फॅक्ट आहे हे खरंच होतं माझ्याबरोबर पण परिस्थितीमुळे खूप घडत गेलात असं वाटतं अगेन्स्ट ऑल ऑड सतत पोहत राहणं प्रत्येक वेळेला नशिबात असलेलं दान हे उलटं पडत होतं आणि त्यावेळेला ते करेक्ट करण्याची जी एनर्जी तुमच्याकडून होती मग ती सांगितिक ऊर्जा असेल किंवा त्या सगळ्याकडे गोष्टीकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन हा कायम संगीतात रिफ्लेक्ट होत राहिला म्हणून हिटचा फॉर्म्युला जरी नसला तरी परिस्थितीने वेगळ्या अर्थानं घडत गेलात असं म्हणता येईल मग पुण्यापासून मुंबई असेल मुंबईपासून बॉलिवूड असेल बॉलिवूडपासून जगापर्यंतचा प्रवास असेल असं वाटतं तुमचा अटेम्प्ट फार नितळ असावा आणि तो असला ना तुमची भावना त्याच्या माग ती नितळ असेल ना की सगळं जग तुमच्या पाठीशी उभं राहतं म्हणजे नुसतंच मागायचं नाही आहे तुम्हाला पण तुम्ही जे मागताय ते प्रामाणिकपणे त्याच्या पाठीशी सचोटीने त्याच्यासाठी प्रयत्न करायचे हे फार इम्पॉर्टंट आम्हाला काय आम्हाला मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं फिरायचं होतं आम्हाला बंगले बांधायचे होते म्हणून आम्हाला कधीच म्युझिक करायचं नव्हतं आम्हाला म्युझिक करायचं होतं आम्हाला आम्हाला जे सुस्त आहे मी अजून परत सांगतो आम्ही कोणाहीसाठी म्युझिक नाही केलं की आता हे कुठच्या कुठे घेऊन जातो आम्ही बघा वगैरे असं नाही आम्हालाच काहीतरी ऐकायचं होतं जसं यांनी सांगितलं की आम्हीच बोर झालो होतो आणि म्हणून आम्ही ते केलं आणि ते केलं ते लोकांना आवडत गेलं कारण आम्ही खरोखरच सचोटीने करत गेलो की त्यामागे त्याच्यामागची भावना आणि आजही जेव्हा आम्ही रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत मिक्स चालू असतात किंवा त्या गाण्याचे मन भरत नाही की ते माहिती आता की अरे झालं आहे आता आम्हाला म्हणतं आता तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे अजून पण नाही ते गाणं ते परत बाहेर जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा ते इतिहासात ते राहणार आहे गाणं त्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा आमची जी काही जितकी गाणी असतील त्याच्यामध्ये अरे ह्या गाण्यामध्ये त्यांनी ना जरा चालढकल केली बरं का म्हणजे जरा असं नको वाटत त्यामुळं आणि ही किती मोठी गोष्ट आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही एक डिवाईस आहात ॲक्च्युली तुम्ही माणूस म्हणून आहात पण तुम्ही एक डिवाईस आहात की ज्याच्यामध्ये परमेश्वर तुमच्या कानात येऊन काहीतरी सांगतो तर मग ही किती मोठी गोष्ट आहे आणि त्याचं सेलिब्रेट करायला पाहिजे त्याचं सेलिब्रेशन करायला पाहिजे ते काम 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 वाटलं तर मग संपतो विषय मी गोष्ट दरवेळेला आमच्या फॅमिलीमध्ये बोलतो जी सहसा आम्ही कधी कोणाला सांगितलेली नाही पण मी ती मुद्दाम सांगतो तुला आज म्हणजे ह्याच्यामध्ये काय तुमचं ते अंधश्रद्धा वगैरे प्लीज आणू नका ही फॅक्ट आहे हे घडलं आहे आमच्याबरोबर म्हणून मी सांगतो आहे सो तुळजापूरला आम्ही आमची देवी आम्ही लहानपणापासून तुळजापूरला दरवर्षी दोन वर्षांना 3 वर्षांना आम्ही तिकडे जायचो लहानपणापासून तर आम्ही तुळजापूरला गेलो तुळजापूरच्या देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आता जे तुळजापूरला जातात ते सगळ्यांना हे माहिती असणार मागच्या बाजूला तिथे एक दगड आहे त्याचं नाव आहे चिंतामणी त्या दगडावरती तुम्ही हात ठेवायचा असतो आणि तुमच्या मनातली गोष्ट बोलायची असते आणि तो दगड फिरतो म्हणजे उजवा किंवा डावा मग तुमच्या मनातल्या इच्छेनुसार तुम्ही त्याला तसा प्रश्न विचारायचा असतो ओके सो त्याला काहीतरी 1-1.5 रुपयाच्या त्यावेळेला काहीतरी होतं प्राईस आम्ही लहान होतो तुळजापूरला मंदिराच्या पाया पडलो देवीच्या पाया पडलो मागे आलो प्रदक्षिणा मारताना तो चिंतामणी कळलं पाहिलं असं काहीतरी असं काहीतरी असतं मग तिकडे ना पप्पांकडनं पैसे घेतले 1 रुपया आणि मी असं उभं ठेवलं हात ठेवला ओके तर तो 10वी पास होईल का वगैरे काय त्याचे प्रश्न ते काय काय फरकच पडत नव्हता असले फालतू प्रश्न कोण विचारणार तुम्ही फक्त म्हणलं देवा मला म्युझिक डायरेक्टर कर ओके होईल का होईल का लेफ्ट फिरलं ते लेफ्ट फिरलं चिंतामणी तो दगड लेफ्टला फिरला मला सांगितलं का घाबरलो मी रडायला लागलो
यार पप्पा म्हणला अरे ते असं विचारलं तर आम्ही गेलो वरती परत जिना चढून. आता तिथं काय थांबायचं, आपली देवी आपलं कुलदैवत आणि हे असं काहीतरी विचारल्यानंतर यार नाही म्हटलं देव नाही म्हटला यार. मग झालं टेन्शनमध्ये, म्हणलं तू काय विचारलं, म्हणला मला म्युझिक डायरेक्टर व्हायचं आहे, आम्ही म्युझिक डायरेक्टर होऊ का. अरे इंग्लिश आहे ना म्युझिक डायरेक्टर, इंग्लिश आहे म्युझिक डायरेक्टर, संगीतकार म्हणायला, संगीतकार म्हणायला पाहिजे, देवाला कसं करणार म्युझिक डायरेक्टर, म्युझिक डायरेक्टर संगीतकार म्हणा. परत जाऊ, परत गेलो उलट परत आलो, परत ट्रक्सीला लाईट मध्ये परत एक रुपया ठेवला, संगीतकार होईन का आता राईटला फिरला. धन्यवाद म्हटलं, हे आता कसं बरं झालं. वाय आय एम टेलिंग दिस, आता ह्याच्यातला फन किंवा ह्याच्यातलं श्रद्धा अंधश्रद्धा बाजूला काढा. तुम्ही देवाला एक गोष्ट मागता, तुमच्या मनापासून तुम्ही देवाला एक गोष्ट मागता. आणि आज मी जेव्हा देव मी ह्याचा जेव्हा मी आज विचार करतो, सिंह लोकन जेव्हा सुरुवातीलाच इंटरव्ह्यूचा तू प्रश्न विचारला, मी जेव्हा जेव्हा ह्याचा विचार करतो की देवाला आपण मागितलं काय आणि देवाने त्या बदल्यात आपल्याला दिलं काय, तर देवाने त्या बदल्यात आम्हाला सगळं ईच टाईम प्रत्येक नाणं जसं फेकलं काय ते हे टाकाल ते उलट पडणार पासा काय ते तू मगाशी शब्द वापरला, प्रत्येक नाणं दान उलट पडत होतं का. तुम्ही देवाला मागून सुद्धा प्रत्येक दान उलट पडत होतं का. तुम्हाला देव ओके म्हटला होता, तुम्हाला म्हटला होता देव मी देतो तुम्हाला, तरी तुमचं प्रत्येक दान उलट पडत होतं का. बिकॉज तुम्ही देवाला मागितलं काय होतं हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही देवाला मागितलं होतं मला संगीतकार कर, आणि भावनेशिवाय संगीतकार होऊ शकत नाही तुम्ही. आणि तुम्हाला भावना कशी येणार, तर तुम्हाला हे आहेत ती सगळी दुःख भोगल्याशिवाय तुम्हाला भावना येणार नाहीत, आणि ती मिळावीत तुम्हाला ह्याची देवाने व्यवस्था केली. म्युझिक डायरेक्टर तुम्ही व्हाल, भावना कुठून येणार, ते देवाने आम्हाला दिलं भावना, देवाने आम्हाला तेव्हा वर दिलं यार. म्हणजे दान उलट पडलं ते तेवढं पुरतं, तेवढ्यासाठी पडलं की तुला आता हे कळलं, हे दुःख कळायला पाहिजे तुला, नाहीतर नसत तुझ्याकडनं खेळ मांडला झालं यार. नाहीतर तू सतत आनंदात असतं, तू कुठनं खेळ मांडला करायला, किंवा तू इधर कुठलंही गाणं करायला, कोंबडी पाळलीच केलं असतं, तू कोंबडी तू तेच केलं असतं, पण तुला ते कळावं त्यातली अर्थता, अर्थता तुला यावी तेवढ्याकरता तुला भावना कळावी, म्हणून संगीतकार तर तू होशीलच, पण भावनेशिवाय संगीतकार नाही होऊ शकत. त्यामुळे आम्हाला देवाने भले संगीत नाही दिलं, शास्त्र नाही दिलं, भावना दिली, तर त्याच्यासाठी त्याने आम्हाला सगळं दान सगळी दानं उलटी पाडत गेला सगळं. आज सगळं आम्ही जे म्हणू ते देत आहे. ह्या सगळ्या म्हणजे संचितात एक मोठा आधार कायम तुमच्या पाठीशी होता, तो आई वडिलांचा होता, अजूनही आहे आणि तो आशीर्वाद कायम असणार आहे. पण पप्पा जाणं हे आयुष्यातलं एक वेगळ्या पद्धतीचं पर्व त्याच्यानंतर सुरू झालं, पण तोपर्यंत मला असं कधीच कुठेतरी खंड आला होता असं नव्हतं, आणि त्याही दरम्यान तुम्ही फँड्रीसारखं एक गाणं केलं. कशा अर्थानं या म्हणजे दुःखावर मात करणं आणि ते एक वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीकडे बघणं, हे परिस्थितीने तुम्ही दरवेळेला त्याच्यावर मात करत आलात, ती ही ऊर्जा, हे संगीत, ह्या सगळ्याच्या मिश्रणातून अजय-अतुल ही मुशी कशा अर्थानं बनली यार, म्हणजे काय कोणत्या मातीचे आहात असं वाटतं. म्हणजे तो सगळा काळच आमच्यासाठी खूप वाईट काळ होता, आम्ही आठवत पण नाही आता ती गोष्टी. बट द थिंग इज आमचं ना आमच्या चौघांचं पण, आई पप्पा माझ्या मी, आमचं चौघांचं प्रचंड बॉन्डिंग आहे, प्रचंड बॉन्डिंग आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळी आमच्या घरातून तेव्हा बाहेर पडलो होतो त्याच्यानंतरच ते बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग झालं, आणि त्या तो जो हा जो प्रवास सगळा केला ना, तो आम्ही सगळ्यांनी एकत्र प्रवास केला, त्याच्यातनं आम्हाला वाटलंच नव्हतं की पप्पा आमचे निघून जातील. म्हणजे मला माहीत नाही, पण अजूनही ते विसरलेलं नाही किंवा अजूनही त्याचं ते कळतच नाही, म्हणजे ते नक्की काय झालं आहे ते कळतच नाही. असं वाटतं की कुठेतरी की ते आता मी ते गेले, म्हणजे आपल्यावर नक्की काय काय आता आहे याचं भीती पण वाटते, रडू पण येतं, आणि एक असं वाटतं की हे आत्ता तर दिवस येते हे बघायला, याच्यासाठी ते केला होता सगळा अट्टास. पण ठीक आहे, ते त्यांचं तेवढंच होतं, काय म्हणता येईल, त्यांचं आयुष्य तेवढं होतं. पण अजूनही मला तरी असं वाटतं की मला ते कुठेतरी भेटतील, मला ते कुठेतरी भेटतील, कुठल्या ना कुठल्या रूपाने भेटतील, कुठे ना कुठेतरी, आणि इनफॅक्ट ते असतील पण आजूबाजूला,
म्हणून मी म्हटलं की अजूनही आहे आणि तो आशीर्वाद आणि त्या सगळ्या गोष्टी आजही आहेत. मे बी आपण त्या चर्मचक्षूंनी बघत नसू, एका वेगळ्या फील करण्याची गोष्ट आहे आणि ती वैयक्तिकरित्या त्यांचा जाणीव, साक्षात्कार, अनुभूती, वेगवेगळे शब्द जरी वापरले ना तरी तो तुझा तुलाच जाणवत असेल. मी रोज बोलतो, मला माहिती आहे, कारण प्रत्येक एखादी सिच्युएशन आली तर मला माहिती आहे माझ्या वडिलांनी त्याच्यावर काय रिएक्शन मला दिली असती, मला सल्ला काय दिला असता. आमचे वडील गेले आय थिंक 6 का 7-8 दिवस झाले होते आणि आम्हाला निखिल सरांचा फोन आला की तुम्ही प्लीज ही फिल्म बघा. आणि आम्ही ॲक्च्युली इतक्या मोठ्या धक्क्यात होतो, इतक्या मोठ्या दुःखात होतो की त्या परिस्थितीमध्ये आम्हाला हे जर निखिल नसता तर आम्ही एंटरटेनसुद्धा नसतं केलं. आणि त्याने आम्हाला फँड्री दाखवला, जस्ट 12-13 झाला होता त्या दरम्यानच आम्ही फँड्री पाहिला. पाहिल्यानंतर 2-3 दिवसातच आम्ही ते गाणं आमच्या आयुष्यात अजयातुलवरती आजपर्यंत काय म्हणतात त्याला नाव खराब अजयातुलचं की अजयातुलने कधी वेळेत गाणं दिलं नाही आणि 3 दिवसात अजयातुलने लिहून गाणं केलं फँड्री. हाऊ इट हॅपन्ड हे मी सुद्धा विचार करतो, बट त्याचं कारण असं होतं की त्या पिक्चरमध्ये एवढं दुःख होतं, सेम टाईम आमच्या आयुष्यातसुद्धा एवढं दुःख होतं की आम्ही दोघेही फिल्मसुद्धा, फँड्रीसुद्धा, जब्यासुद्धा, अजयातुलसुद्धा दुःखाला वैतागले होते. खूप दुःख झालं. आणि आता जर अल्टिमेटली दुःखच असणार असेल जर आयुष्यभर तुमच्याबरोबर, तर लेट्स सेलिब्रेट हे दुःख, सेलिब्रेट करूयात. कारण आनंद तर तुमच्या मनात आशा असं थोडा वेळसाठीच येणार आहे. म्हणूनच कुठून तरी ते एकलं एकलंच हाय साथीला हे वाक्य तुझ्याकडून आलं. ते तुमचं काय म्हणतात, सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली तरी झाली कुठं चूक मला कळणं, हे सगळं तिथूनच. नाही तर तुम्ही करू शकत नाही. तुम्ही प्रश्न कोणाला विचारता हे इम्पॉर्टंट. तुम्ही त्यावेळेला त्याच्यात एक मी अजून एक लाईन होतं जी मला फार आवडते, सांदी कोपऱ्यात एक उभा एकला कधीचा साथ नाही, तक्रार नाही, आस ना कशाची तक्रार नाही, भास वाटतो या हे खरं का सपान, सुखाच्या या सपनाला दार नाही. ते यू कॅन जस्ट वॉच इट. स्वप्न तुम्ही पाहू शकता, सुखाची स्वप्न त्याला दरवाजे नाहीत. यू कॅनॉट गो इन टू इट, तुम्ही जस्ट लांबणं बघा. हे मला लाईन फार त्याही वेळेला आवडलं होतं. पण ते काय होतं बघ, त्याच्यानंतर आजपर्यंत एकही सॅड गाणं केलेलं नाही आम्ही. निखिल हाच निखिल साने मागे लागला होता सैराटमध्ये सॅड गाणं घाला आणि मी त्याच्याशी भांडलो. 12 मिनिटाचा बॅकग्राऊंड स्कोर केला पण सॅड गाणं नाही घातलं. बास झालं सॅड यार. पर्सनली आय फील आपण कोणाला रडवलं नाही पाहिजे गाण्यानी. आणि मला माहिती आहे मी फार वाईट रडवीन. मला ते नको आहे कोणावर, कोणाच्याही दुःखाला पाझर फोडायला नको वाटतं. आता पिंच करायला नको वाटतं. तू दुःखी नको होस आणि त्याचं कारण मी नको, कारण ते गाणं ऐकून तू दुःखी होतोस. प्लीज नको होस, लेट्स सेलिब्रेट. दुःखसुद्धा सेलिब्रेट करा बाबानो, लाईफ इज लाईक दॅट. पण तुझं इमोशनल असणं हे एका अर्थाने सांगितिकदृष्ट्या खूप उत्तम आहे, पण पर्सनल लेवलला मे अतुलने तुला सांभाळणं किंवा त्या सगळ्या गोष्टी हे खूप हानिकारक आहे असं वाटतं एका पॉईंटला, कारण तू खूप इमोशनल आत्ता गेल्या काही वर्षात झालेलं आहेस. आय थिंक सी दॅट्स माय स्ट्रेंथ. तसं नाही आणि हे डिफेन्स मेकॅनिझम नाहीये. गेल्या काही वर्षात झालं असं नाही. अच्छा, तो तसाच होता म्हणून मी असा आहे. हा, हे आमचं फार प्लस मायनस असं आहे. तो तसा नसता तर तो समजा माझ्यासारखा असता तर मग मी कदाचित तसा नसता. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणार. हा, तो तसा आहे. तो त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे एखाद्या गोष्टीकडे आणि म्हणून माझा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा आहे. हे प्लस मायनस आत्ता फक्त हे लोकांना किंवा तुम्हाला सगळ्यांना आता तुम्ही जे जवळचे लोक आहेत त्यांना ते आत्ता लक्षात येत असेल, पण आत्ता त्याच्या आधी पण ह्या गोष्टी आहेच आहेत. फक्त त्याची ना एक काय म्हणतात तो पहिलं सुईसारखं ते टोचत असेल. आता त्याचं काय म्हणतात ती जखम किंवा त्याचं ते तो स्वभाव बाहेर येण्याचं एक त्याची पॉवर जास्त झाली. बट दॅट इज ऑल्सो ओके, इट्स पार्ट अँड पार्सल. खुर्शीदच्या गाडीवर असेल किंवा पुणे मुंबईचा एक ट्रॅव्हल असेल, त्या सगळ्या प्रवासात आज तो अंतर कमी झालंय तशा अर्थानं. पण ह्या सगळ्याकडे आत्ता या क्षणाला ज्या वेळेला बघता ते दिवस खूप पटकन गेलेत असं वाटतं. पण आत शिरलं
तर अनेक पावसाळे त्यात झिरपत आहेत अजून असं वाटत राहतं. कशा अर्थानं आजच्या म्हणजे एकीकडे पुढचे 10 बॉलिवूडचे सिनेमे 2019-20 पर्यंत तुम्ही लॉकात आणि हे आत्ताच्या घडीचं सांगतोय, येणारा पुढचा काळ हा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन येणार. माध्यमातून माफी मागायची की जेवढे लोक फोन करतात ज्यांना आम्हाला उत्तर देता येत नाहीत त्याच्या मागं खरोखर हेच कारण आहे की आम्हाला खरोखर कळत नाही हे कसं कसं मॅनेज करू. सो आमचा एक वेगळा स्ट्रगल त्याच्यात चाललाय. नुसतं ऍडमिन लेवलला आमचा वेगळा स्ट्रगल चाललाय, क्रिएटिव्ह लेवलला तर वेगळा. ते खरोखर एवढी करतोय काम आता. कारण शाहरुखसाठी एक वेगळं करायचंय, ऋतिकसाठी एक वेगळं करायचंय, बच्चन साहेबांसाठी वेगळं करायचंय. ह्या सगळ्यामध्ये प्रत्येकाचा सोल शोधणं, तो क्राफ्ट करणं, तो डिलिव्हर करणं, ह्या काय काय म्हणजे तारेवरची कसरत. प्रत्येकाच्या अपेक्षा खूप आहेत, आमच्या स्वतःकडनं फार अपेक्षा आहेत, लोकांच्या आपल्या सगळ्या ऑडियन्सच्या अपेक्षा आहेत. आणि आता अजून एक गोष्ट म्हणजे सैराट नंतर ना बॉलिवूडच नाही सगळ्या जगानी वळून बघितलं आपल्या मराठी इंडस्ट्रीकडे, म्युझिककडे पण बघितलं, सिनेमाकडे पण बघितलं. आणि आता ते लोक जेव्हा आपल्याकडे काहीतरी घेऊन येतात ना तेव्हा आपल्याला त्या ताकदीचंच काहीतरी प्रेझेंट करायला लागतं. नॉट फक्त ऍक्टर, प्रोड्युसर्स, संगीतकारांच्या सुद्धा आमच्याकडनं फार अपेक्षा आहेत यार. त्याचं फार दडपण येतं यार, खूप दडपण येतं. आणि मी आता जेव्हा पाहतो ना मला याचं वाईट वाटतं. म्हणजे आता आपण आम्ही मराठीत आता जेव्हा पिक्चर्स पाहतोय, ट्रेलर पाहतोय, टीजर पाहतोय, बास सैराट यार, आम्हीच वैतागलो होतो सैराटला. बास प्लीज त्या त्या डिरेक्टरला, त्या त्या म्युझिक डायरेक्टरला स्वतःचं काम करू द्या. माझं प्रोड्युसर्स डिरेक्टरला सगळ्यांना विनंती आहे ह्या माध्यमातून. पण ह्या सगळ्यात कुठेतरी आता तुम्ही हे सगळं दस्तऐवज करून ठेवताय, तुमचं मेकिंग करून ठेवताय की या पुढे जाऊन तुमची बायोग्राफी ज्या वेळेला येईल त्या सगळ्या गोष्टींसाठीच आहे. कारण मला असं वाटत नाही की तुम्ही या सगळ्याकडे एका तटस्थतेने पाहताय, पण हे हा इतिहासाचा एक खूप मोठा भाग असणार आहे. हो का? आपलाच एक मित्र आहे जो आमच्या आता 4 वर्ष, मोर दॅन 4 वर्ष होऊन गेले, जो आमच्या मागे ह्यासाठी लागला आहे की त्याला आमच्यावरती फिल्म करायची आहे. आणि आम्ही त्याला एक अजून होता, आम्ही नाही म्हणून सांगतो प्लीज, एक अजून होता पण तो पण एक व्हिडिओ बायोग्राफी तुम्ही करा, नॉट फिल्म, पण एक तो डॉक्यू ड्रामा नाही म्हणत आहे पण तो एक डॉक्युमेंट करून ठेवणं ही प्रत्येक गोष्ट तुझ्या बरोबरच आमची किती किती डॉक्युमेंटरी आहे युट्यूबला. नाही पण मला असं वाटतं की ते खूप गांभीर्याने तुम्ही घ्यावं आणि करावं. करू करू. मला त्या निमित्ताने सांगायचं होतं, राजू पाटील जो आपला मित्र गेला त्याने जवळजवळ अख्ख्या फिल्मचं काम केलं होतं. पहिल्यांदा त्याला वाटलं होतं अजय-अतुल तुमच्यावर मला पिक्चर करायचं. त्यांनी त्याचं पोस्टर वगैरे सगळं काढून एक भाऊ पुढे बसलाय, फोटो पोस्टर करून एक भाऊ मागे कॅरियरवर बसलाय, शाळेत चालले दोघं असं. आणि त्याने ते ट्यून मेलेडीचं वगैरे त्यांनी केलं होतं. त्याच्या बिचाऱ्याचं नेक्स्ट प्रोजेक्ट त्याला ते करायचं होतं. सगळं करतो म्हटलं मी, तुम्ही फक्त हो म्हणा, मी प्रोड्युसर ब्रोड्युसर सगळं आणतो. आणि दुसरा आपला हा मंगेश आपला हडवळे हडवळे त्यांनी तर आमचा दोन आम्हाला पण वाटलं अच्छा बघू चलू मंगेश बरोबर बसलो आम्ही 4 तास 5 तास त्याचं मध्येच रडतोय तो, मध्येच परत हे होतोय परत हे करतोय, तर त्याला करायचा आहे सिनेमा. पण त्याच्यासाठी जो वेळ द्यायला पाहिजे आणि इतक्या गोष्टी घडून गेल्यात ना, इतक्या गोष्टी चालल्यात, त्यामुळे आम्हाला कळत नाही की तो सिनेमा सुरू कुठं व्हावा आणि संपावा कुठे. तर बघू अजून ती चालू आहे आमची कारकीर्द आणि ती अशीच बहरत राहो. आणि मला असं वाटतं की सूर दिसणं जे आहे जे खूप लोकांना खूप वर्षानंतर मिळतं, जे तुम्हाला आत्ता दिसत आहे, आणि अर्थात सरस्वतीचा तो आशीर्वाद आहे आणि तो कायम राहावा आणि यशाचा वेलू गगनावरी जात राहावा याच शुभेच्छा. पण जाण्या अगोदर दरख्वास्त मी ऑलमोस्ट तिकडे होतो यार, हा एक इंटरव्ह्यू आम्ही आपला असा झाला की काय घालायला लागलं. पण मी मला असं वाटतं की तू गावस कोणतंही तुला जे आवडेल. खूप वर्ष झाली या गोष्टीला. इनिशियली जेव्हा लिहायला सुरुवात केलं होतं तेव्हाची गोष्ट असेल, खेळ मांडलाचा एक अंतरा लिहिला होता त्यावेळेला, जो खरंच कोणापुढे नाही कधी गायलो, आमच्यातच माहिती होता तो गातो खास तुमच्याकरता. क्या बात आहे, थँक्यू सो मच. तोडून या टाकलीस नाळ कपाळी लिवल नाही, पाचवी पूजा या सार आलं
सटवाई पुजेला नाही तरी दिस अंधारला दिसा माझी रात्र कधीतरी देवा माझा देवावा निवागर दिस उजाडता कार अंधार तू केला अंधारात दिस कोंडला खेळ मांडला. क्या बात है. थँक्स लॉट. म्हणजे आभार हा खूप छोटा शब्द आहे, ऋणी आहे एवढंच म्हणे. विश यू लव लक अँड सक्सेस. आणि इतक्या आपलेपणाने तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात त्यासाठी मनापासून आभार. थँक्स लॉट. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच.